नमस्कार। आज दिनांक 22 एप्रिल 2015। आजची तिथी वैशाख शुद्ध चतुर्थी, वार बुधवार, दिनविशेष जागतिक वसुंधरा दिन। सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। जावायने केला सासूचा खून, अक्षय तृतीयेसाठी गेला होता जावई, सासूबाईंकडे घेतला प्राण। कॅम्प येथील विमको टॉवर मध्ये चोरी, बंद फ्लॅट मधून नगदी व सोनं लंपास, व्हीआयपी एरियाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह। पाचशे 30 ग्रामपंचायतींसाठी मतदान, 9700 उमेदवार निवडणूक रिंगणात, 748 उमेदवारांची निर्विरोध निवड, 23 एप्रिलला मतमोजणी। बीएसएनएलची सेवा देण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचं साहित्य मिळण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी केला संप, 2 दिवसीय देशव्यापी संप ग्राहकांसाठी। शंकरबाबा पापळकरांच्या मानसकन्येचा विवाह 26 एप्रिलला, महापौर रीनानंदा करणार कन्यादान, ग्रामीण पोलीस अधीक्षक मुलीचे मामा तर मनपा आयुक्त करणार अहेर। बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू, पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राईम वॉच। अक्षय तृतीयेच्या पर्वावर सासूरवाडीला आलेल्या जावयाने सासूबाईंचा खून केलाय। रतनगंज मध्ये राहणाऱ्या सासूबाई व जावयाचा नेहमीच वाद होत असल्याची माहिती आहे। कोल्हापुरी गेट येथे राहणाऱ्या घनश्याम देवी किसन जोशी या इस्माने आपल्या सासूचा खून केला। अरुणाबाई विश्वनाथ बेलसरे असे या 50 वर्षीय महिलेचं नाव असून त्या रतनगंज येथील रहिवासी आहेत। मंगळवारी अक्षय तृतीया असल्याने जावई घनश्याम जोशी सासूरवाडीला रतनगंज येथे आला। जावई व सासूत नेहमीच वाद होत असत। काहीतरी खूणगाठ मनाशी बांधूनच आलेल्या घनश्याम जोशीने मंगळवारी रात्री 11 वाजता अरुणा बेलसरेवर चाकूने हल्ला चढवून ठार केलं। या महिलेला 4 मुली आहेत, त्यापैकी लहान्या मुलीच्या नवऱ्याने हा प्रताप केला। खून करताना एका मुलीच्या मुलाने पाहिलाय, मात्र तो अद्यापही भयभीत आहे। नागपूर गेट पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास करत आहेत। शासकीय विश्राम भवनासमोरील विमको टॉवर येथील फ्लॅट मध्ये मंगळवारी रात्री चोरी झाली। 40 ग्रॅम सोनं व 40,000 नगदी चोरट्यांनी लंपास केली। मुख्य म्हणजे हा व्हीआयपी परिसर आहे, असं असताना झालेल्या चोरीने तेथील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लावलंय। शासकीय विश्राम भवनासमोरील विमको टॉवर येथील फ्लॅट मध्ये राहणाऱ्या प्रोफेसरांच्या घरात चोरी झाली। प्रोफेसर फुरखान पठाण असं त्यांचं नाव असून मंगळवारी सायंकाळी 7 वाजता पठाण पती पत्नी फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेले। रात्री 12 वाजता घरी परतले असता चोरी झाल्याचं दिसून आलं। चोरट्यांनी कपाटातील लॉकरच बाहेर काढून पूर्ण उलथापालथ केली। लॉकर मधील 40,000 नगदी व 40 ग्रॅम सोनं चोरट्यांनी लंपास केलं। 20 दिवसांपूर्वीच हे दाम्पत्य इथे राहायला आलं होतं, त्यामुळे प्रथमग्रासे मक्षिका पाताहा असा हा प्रकार झालाय। फ्रेझरपुरा पोलिसांकडे चोरीची तक्रार नोंदवण्यात आली आहे। इथे उल्लेखनीय बाब म्हणजे हा व्हीआयपी एरिया आहे। इथून जवळच डीएफओंचा बंगला आहे, तर आयजींचाही बंगला याच परिसरात आहे।
हजार फुटांपासून दूरअंतरावर सेंट्रल जेल आहे. अशा संवेदनशील व VIP परिसरात रात्री 7 ते 12 वाजेदरम्यान चोरी होते ही अतिशय गंभीर बाब आहे. एकंदरीत परिसराच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह लागला आहे. अमरावतीहून लोखंड घेऊन जालन्याला निघालेल्या ट्रकला नागझिरी नजीक अपघात झाला. एका ट्रकने या ट्रकला धडक दिली. या अपघातात चालक गंभीर जखमी झालाय. अब्दुल कलाम शेख करीम नामक ट्रक चालक अमरावतीहून जालन्याला लोखंड घेऊन जात असताना नागझिरी नजीक अपघात झाला. 45 वर्षीय अब्दुल कलाम पठाण चौक सिद्दीकी अकबर मदरशा नजीक राहतात. नागझिरी नजीक दुसऱ्या ट्रकने अब्दुल कलाम शेख करीमच्या ट्रकला जबर धडक दिली. या अपघातात अब्दुल कलाम गंभीर जखमी झाले आहेत. 22 एप्रिलला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आलं. 23 एप्रिलला या निवडणुकीची मतमोजणी अमरावती तहसील कार्यालयात होणार आहे. त्याची तयारी करण्यात आली आहे. अमरावती तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात येते आहे. 22 एप्रिलला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आलंय. त्या मतांची मोजणी 23 एप्रिलला होते आहे. त्यासाठीची तयारी तहसील मध्ये सुरू झाली आहे. तहसील कार्यालय परिसरात बांबूंचे बॅरिकेड्स तयार करण्यात आले आहेत. तहसीलकडे येणारे चारही रस्ते 23 एप्रिलला बंद ठेवण्यात येत आहेत. उमेदवार व त्यांच्या समर्थकांची गर्दी गुरुवारी राहणार असल्याने त्या दृष्टीने आखणी करण्यात येत आहे. बातमीपत्र टाकूया. सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. भारत संचार निगमची सेवा विस्कळीत होण्यास तसंच आर्थिक स्थिती कमकुवत होण्यास कंपनीचा कारभार नव्हे तर केंद्र सरकारची धोरणं कारणीभूत आहेत हे जनतेला व सरकारला निदर्शनास आणून देण्यासाठी फोरम ऑफ BSNL युनियन आणि असोसिएशन नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार अमरावतीमधील BSNL कर्मचाऱ्यांनी 2 दिवसांचा लाक्षणिक संप पुकारला आहे. BSNLच्या सुदृढीकरणाकरता आणि लोकजागृतीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे असं असोसिएशनचं म्हणणं आहे. सद्यस्थितीत BSNLच्या सेवा पुरवत असताना पुरेशी साधन सामुग्री उपलब्ध होत नाही, त्यामुळे ग्राहकांना सेवा पुरवण्यात अडचणी येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात हा संप नसून केवळ आणि केवळ ग्राहकांच्या उत्कृष्ट सेवेसाठीच लागणाऱ्या सामग्रीच्या मागणीसाठी व कंपनीला आर्थिक सहायता मिळावी याकरता हा संप असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. मैं SR गार्मेंट ACSSLA महाराष्ट्र में सेव इंडिया सेव BSNL के नाते ये पूरा स्ट्राइक अभी 2 दिन का हम कर रहे हैं. 21 और 22 तारीख को ये स्ट्राइक हो रहा है और 2 लाख कर्मचारी इसमें शामिल हैं. जितनी भी हमारी डिमांड्स हैं ये डिमांड्स किसी हमारे एम्प्लॉइज के पर्सनल के लिए नहीं है. ये डिमांड्स है BSNL बचाने के लिए, क्योंकि दूर दरार क्षेत्र में हम सेवा दे रहे हैं और हमारे को 10 सेवा देते वक्त हमारे को 10,000 करोड़ रुपए का लॉस हो रहा है. और ये लॉस होते हुए भी BSNL निरंतर सेवा दे रहा है. और ये BSNL ये जो सेवा है निरंतर चलनी चाहिए. इसके लिए हमारे सेंट्रल गवर्नमेंट को एक डिमांड कर रहे हैं कि हमारे को इसका कॉम्पनसेशन दिया जाए, मुआवजा दिया जाए. इसकी वजह से ये जो अभी चल रहा है कि BSNL लॉस में है, BSNL लॉस में नहीं है, BSNL को लॉस में डाला जा रहा है. और इसके लिए जो एंटी BSNL पॉलिसी है गवर्नमेंट की, ये पूरी जिम्मेदार है. हमारा एक्सपेंशन रोका गया है. हम अगर GSM सर्विसेज अगर देना चाहते हैं तो GSM सर्विसेज के लिए जो BTS लगती है वो BTS हमें नहीं दिया जा रहे. और ये हमारी ये मांग है, डिमांड है कि हमारे को मटेरियल दिया जाए, GSM का जो इक्विपमेंट है वो दिया जाए. क्योंकि मटेरियल जो दिखिए, आज हम लैंडलाइन की सर्विसेज देते हुए हमारे पास ड्रॉपर नहीं है, हमारे पास केबल नहीं है. BTS चला देते वक्त हमारा बैटरी जो होना चाहिए वो बैटरी हमारे पास नहीं है. और इसकी वजह से सर्विसेज में जो अफेक्ट गिर रहा है, ये सर्विसेज में अफेक्ट गिरने का मेन रीजन यही है. और यही डिमांड के लेके हम अभी ये एजिटेशन जो स्ट्राइक है हमारा चल रहा है. पूरे देश भर में 100% सक्सेसफुल से स्ट्राइक है. अमरावती में हमने पूरा के पूरा 100% से स्ट्राइक में लोग पार्टिसिपेट है. और इसको हम जब तक हमारी डिमांड पूरी नहीं होती तब तक हम ये सब जारी रखें. बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज.
विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. ग्रामपंचायतींची बुधवारी निवडणूक होऊन उमेदवारांचं भाग्य पेटीबंद झालं. जिल्ह्यातील 530 ग्रामपंचायतीसाठी हे मतदान झालं असून 9700 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी 748 उमेदवारांची निर्विरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीला पूर्णविराम लागला असून बुधवारी ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात आली. जिल्ह्यातील 530 ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात आलं. या निवडणूक रिंगणात 9700 उमेदवार होते. 40 ग्रामपंचायतींमधून 748 उमेदवारांची निवड निर्विरोध झाली आहे. बुधवारी या निवडणुकीतील उमेदवारांचं भाग्य पेटीबंद झालं. 23 एप्रिलला मतमोजणी करण्यात येते आहे. मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मतदान निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. 109 ग्रामपंचायतींना संवेदनशील घोषित करण्यात आलं आहे. या अंतर्गत 403 केंद्र आहेत तर मतदात्यांची संख्या 3,20,354 इतकी आहे. भातकुली, नांदगाव, खंडेश्वर व तिवसा येथील ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा देण्यात आल्याने तेथील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. धरा धरित्री वसुंधरा म्हणजेच पृथ्वी. 22 एप्रिल रोजी 4.5 अब्ज वर्षांची पृथ्वी झाली आहे. वसुंधरेचं रक्षण करण्याचा संदेश देण्यासाठी 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हरी हरी वसुंधरा पे नील नील ये गगन, कि जिसपे बादलों की पालकी उड़ा रहा पवन. दिशाएं देखो रंग भरी, दिशाएं देखो रंग भरी, चमक रही उमंग भरी. ये किसने फूल फूल पे, ये किसने फूल फूल पे किया सिंगार है. ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार. 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 1970 मध्ये सर्वप्रथम सॅन फ्रान्सिस्को येथे अर्थ डे साजरा करण्याचं ठरलं. तेव्हापासून 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. अमेरिकेचे गेलॉर्ड नेल्सन यांना वसुंधरा दिवसाचं जनक मानले जाते. अनंत काळापूर्वी भ्रमणादरम्यान ग्रहमालेतील एक ग्रह सूर्यावर आदळून त्यापासून तप्त गोळा वेगळा झाला. कालांतराने तो थंड झाला आणि त्यावर जीवसृष्टी निर्माण झाली असं वैज्ञानिकांचं मत आहे. अन्न वस्त्र निवारा देणारी पृथ्वी आपलं संतुलन कायम ठेवून तिच्यावरील जीवसृष्टी जिवंत ठेवण्यासाठी 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 22 एप्रिलला पृथ्वी सुमारे 4.5 अब्ज वर्षांची झाली आहे. खडे हुए है वृक्ष देवदार के, गलीचे ये गुलाब के, बगीचे ये बहार के, ये किस कवि की कल्पना, ये किस कवि की कल्पना का चमत्कार है. ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार. शंकर बाबा पापळकर यांची 16वी मानसकन्या वासंतीचा शुभविवाह धामणगाव गढीतील वसंत अग्रवाल या युवकाशी होतोय. 26 एप्रिलला महेश भवन येथे होणाऱ्या या विवाह सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहन महापौर रीना नंदा कौर यांनी केलंय. शंकर बाबा पापळकरांची मानसकन्या वासंतीचा विवाह 26 एप्रिलला महेश भवन येथे होतोय. महापौर चरणजीत कौर लकीनंदा वासंतीचं कन्यादान करत आहेत. ग्रामीण पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू मुलीचे मामा असून मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार नव दाम्पत्याला अहेर करत आहेत. 25 एप्रिलला सायंकाळी महापौरांच्या बंगल्यावर नवरीला हळद लावली जाणार आहे. याविषयीची माहिती महापौर रीना नंदा यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. स्वर्गीय अंबादासजी पण त्यांची अपंग संस्था असेल. वसंती है इसका शुभ विवाह, 16वी कन्या शंकर बाबा पापड़ की 16वीं
जो कन्या है उसका शुभ विवाह 26 तारीख को महेश भवन में होने जा रहा है। इस अवसर पे 25 तारीख को हल्दी का प्रोग्राम महापुर बंगले पे है और ये मानस मुझे मिला है। कन्यादान मुझे और मेरे हस्बैंड को करने का योग आया है और वो योग शंकर बाबा पापड़ सिंह ने हमारे हाथ से करने का ठहराया है और इससे बड़ा योग आ ही नहीं सकता, क्योंकि मुझे कन्या नहीं है, मुझे दोनों बेटे हैं और उस माध्यम से बहुत बड़े अचीवमेंट मेरे लिए है। और ये प्रोग्राम दोनों दिन भव्य ऐसा होएगा, अनेक गणमान्य सब सम्माननीय उसमें पधारेंगे और सब शहर के गणमान्य व्यक्ति और नागरिकों को कहना चाहूँगी कि इस शादी में आप भी अपने सहपरिवार उपस्थित रहें। उन्हाळ्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं। मागील 5 वर्षातील भूजल पातळीच्या सरासरीवरून जिल्ह्यातील भूजल पातळीत यंदा मात्र वाढ झाली आहे। हा सकारात्मक बदल आहे। जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात जलसाठा 25% आला असताना दुसरीकडे 9 तालुक्यातील भूजल पातळी वाढली आहे। मागील 5 वर्षांच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्यात अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी एकूण 9 तालुक्यांमध्ये भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे, तर 5 तालुक्यातील भूजल पातळीत घट झाली आहे। राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेनं मार्च महिन्यात 170 विहिरींवर केलेल्या सर्वेक्षणात हे निरीक्षण समोर आलं आहे। एप्रिल महिन्यात प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात जिल्ह्यातील जमिनीच्या आत असलेल्या पाण्याची पातळी दर्शवण्यात आली आहे। एकीकडे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात जलसाठा 25% आला असताना दुसरीकडे 9 तालुक्यातील पाण्याची पातळी वाढल्याने हा उन्हाळा सुखद जाणार असल्याचं जलतज्ञांचं मत आहे। ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर जाणवते हा आजवरचा अनुभव आहे। मात्र जिल्ह्यातील भूजल पातळीत झालेली वाढ हे निसर्गातील बदल दर्शवत आहेत। जिल्ह्यातील मेळघाटात दरवर्षी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई सोसावी लागते। या वर्षी डोंगर माथ्यावर असलेल्या चिखलदरा येथील भूजल पातळीत वाढ झालेली आहे। अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, तिवसा, अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव सुरजी, चिखलदरा, धामणगाव रेल्वे या 9 तालुक्यांमध्ये भूजल पातळीत वाढ झाली आहे। धोराजीवाला या नवीन प्रतिष्ठानाचा शुभारंभ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आलाय। वलगाव मार्गावरील हबीब रोड येथे हे दुकान सुरू करण्यात आलंय। नमकीन, ड्रायफ्रुट्स, मिठाईची रेलचेल येथे आहे। धोराजीवाला प्रतिष्ठानचा शुभारंभ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आला। अनेक शाखा शहरात असलेल्या धोराजीवालाच वलगाव मार्गावरील हबीब नगर रोड येथे हे नवीन प्रतिष्ठान सुरू करण्यात आलं आहे। नमकीन, ड्रायफ्रुट्स, चिक्की, फास्ट फूड, विविध प्रकारच्या बर्फी, पेढे, मलई पेढा, बुंदीचे लाडू, बेसन लाडू यांची रेलचेल धोराजीवाला मध्ये आहे। उत्तम दर्जा, किफायतशीर भाव व ग्राहकांची आवड लक्षात घेऊन धोराजीवाला मध्ये विविध जिन्नस तयार करण्यात येतात। फास्ट फूड सेक्शन हाही ग्राहकांच्या आवडीचा भाग, ग्राहकांची फास्ट फूडची आवड लक्षात घेता हा सेक्शन समाविष्ट करण्यात येतोय। नमकीन मध्ये शेव, पापडी, मिसळ, फरसाण असे विविध प्रकार आहेत। धोराजीवाला एक बार अवश्य भेट देण्याचं आवाहन संचालकांनी केलं आहे। एरिया में हमने काफी हमें शुगर फ्री मिठाइयाँ स्पेशल टाइप के नमकीन का इंट्रोडक्शन किया है जो लोगों को बहुत पसंद आता है। फिर एक बार बिस्की का भी इंट्रोड्यूस किया है। बस आप सबका हम स्वागत करने और सहयोग चाहते हैं। बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय।
काय आहे हवामानाचा अंदाज, किती होतं दिवसभराचं तापमान, काय राहील उद्याचं तापमान, नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. बुधवार कमाल तापमान 39 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअस. गुरुवार कमाल तापमान 40 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 26 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. जावायने केला सासूचा खून, अक्षय तृतीयेसाठी गेला होता जावई सासूबाईंकडे, घेतला प्राण. कॅम्प येथील विमको टॉवर मध्ये चोरी, बंद फ्लॅट मधून नगदी व सोनं लंपास, व्हीआयपी एरियाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह. पाचशे 30 ग्रामपंचायतींसाठी मतदान, 9700 उमेदवार निवडणूक रिंगणात, 748 उमेदवारांची निर्विरोध निवड, 23 एप्रिलला मतमोजणी. बीएसएनएलची सेवा देण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचं साहित्य मिळण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी केला संप, 2 दिवसीय देशव्यापी संप ग्राहकांसाठी. शंकरबाबा पापळकरांच्या मानसकन्येचा विवाह 26 एप्रिलला, महापौर इनानंदा करणार कन्यादान, ग्रामीण पोलीस अधीक्षक मुलीचे मामा तर मनपा आयुक्त करणार अहेर. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, 77 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570326 6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.